पण त्या फसवेचे सोडवणं त्यासाठी सत्तेचा वापर हा करण्याच्या संबंधीची भूमिका नाही. काही मूळ प्रश्न सोडून भरतीकडून लोकांचं मत हे कसं बोलत आहे. काही लोक मला विचारत होते काल की अयोध्येला राम जन्माचा कार्यक्रम आहे तुमचं काय, म्हणजे मला काही निमंत्रण आलं नाही. म्हणजे आलं तर म्हणजे ते गर्दीच मी जाणार नाही, पण ते झालं मी जाईन. राम हा या देशाच्या जनतेचा अस्थेचा विषय. या देशामध्ये फार मोठा वर्ग असा आहे की तो रामाची भक्ती करतो, त्याचा अनादर कुणी करू नये, त्यांच्या भूमिकेचा अनादर कुणी करू नये. पण त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जात नाही, जाऊ शकत नाही म्हणली तर लगेचच त्या संबंधीची तिकच विभागणी करण्याचं काही कारण नाही. शेवटी किती लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात? प्रत्येक गावाची एखाद्या गावात यात्रा असली तर त्या यात्रेला किती लोक जातात, किती जाऊ शकतात, यालाही काही मर्यादा असतात. उद्याचा असं ठरवलं की एखाद्या ठिकाणची यात्रा आहे आणि फाऊन पुणे जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांनी जायचं ठरवलं तर गोंधळ होऊ शकेल, तिकडे शक्य होते. अहो साधी गोष्ट, आत्ता सकाळी मी टेलिव्हिजनवर ऐकलं की आता अयोध्येला जाण्याच्यासाठी जी विमानं आहेत ती मुंबईवरलं विमान आहेत, दिल्लीवरलं विमान आहेत, आणि त्या विमानाचं जे तिकीट होतं ते आज 10,000 रुपयाचं जे तिकीट आहे ते आज 40,000 रुपयाचं केलं. आता 40,000 चौपट तिकीट ज्यांनी केलं असेल आणि त्याचं पैसे वसूल करत असेल विमान चौकली तर सगळ्यांना ते फरवेल का? आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही याचा अर्थ रामाच्या संबंधी त्याच्या मनात आदर नाही असा निश्चित करणं योग्य नाही. अनेक वेळेला नाहीच्या प्रश्नावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून स्वतःची सोडवणूक करतोच नाही. आज केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करायचं असेल तर महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीचा प्रश्न आहे, निर्यातीचा प्रश्न आहे, आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. बद्दल त्याची माझ्याकडे वाचण्यात आलं की एके ठिकाणी राज्य सरकारमध्ये एका कामाच्यासाठी त्यांना 2,000 मुलांना नेमायचं होतं आणि 2,000 मुलांना नेमण्याच्यासाठी शेवटी जे अर्ज आले ते 1,50,000 आहे. 2,000 जागेच्यासाठी 1,50,000 अर्ज ज्या राज्यात किंवा ज्या देशात येतात त्या राज्यात किंवा त्या देशामध्ये अनेकारी बेरोजगारी हे फक्त महत्त्वाचे आहेत आणि त्या फसामध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका न करता वरच्या ठिकाणी काही भूमिका घेणं हे योग्य नाही. मला काही लोकांचं आज वाचण्यामध्ये आलं देशातले 4 शंकराचार्य त्या 14 आज स्टेटमेंट काढलं की मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही आणि मंदिराचं काम पूर्ण व्हायला अजून 2 वर्ष लागतील. आणि त्यामुळं आज हे प्रश्न हे जनतेच्या समोरचे महत्त्वाचे प्रश्न नाहीत. जनतेचे प्रश्न विकासाचे आहेत, जनतेचे प्रश्न महागाईचे आहेत, जनतेचे प्रश्न शेतकरी समाजाच्या हिताचे आहेत, जनतेचे प्रश्न अनेक क्षेत्राचे असे आहेत. त्या कामाच्यासाठी सामूहिक शक्ती वापरली पाहिजे, सरकारची सत्ता वापरली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एका विचारानं त्या कामामध्ये साथ दिली पाहिजे. एवढीच माझ्या सरकारची अपेक्षा आहे.